कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातल्या लोणंद इथल्या पोलाद निर्मिती करणाऱ्या सोना अलॉय कंपनीतला बंद असलेला ऑक्सिजन प्लांट पुन्हा सुरू करण्यात आला आहे. या प्लांटचं उद्घाटन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या ऑक्सिजन प्लांटमधून दररोज 1500 सिलेंडर भरले जाणार आहेत, त्यामुळे ऑक्सिजनच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.